कर्णाला बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या प्रयत्नाला यश आले असून कर्णाला बँक घोटाळा प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून संचालक मंडळासह 76 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता विवेक पाटलांच्या आणि इतर संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.